कोण उभा आहे, कोणती आव्हान आहेत याचा विचार न करता आपल्याला नवी मुंबईच्या हिताकरता लढायचं आहे, हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय. महाविकास आघाडीचे उमेदवार बेलापूर मतदारसंघाचे संदीप नाईक यांनी आता प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि घरोघरी प्रचार करण्यावर त्यांनी भर दिलेला आहे. आपल्याबरोबर उमेदवार आहेत सर, काय म्हणाल घरोघरी प्रचारावरती जास्त भर दिसतोय तुमचा? बेलापूर मतदारसंघामध्ये 10 वर्ष न झालेली कामं, आमदारांची नसलेली उपलब्धता, त्यामुळे खूप मोठा बॅकलॉग हा बेलापूर मतदारसंघामध्ये आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आपण जनतेमध्ये गेलं पाहिजे, जनतेच्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत आणि योग्य धोरण शहराकरता आपण दिलेलं आहे. परंतु या 10 वर्षामध्ये बेलापूर मतदारसंघामध्ये संवादाचा अभाव सगळ्याच नागरिकांना जाणवलेला आहे. अनेक कार्यकर्त्यांना दिलेली अपमानास्पद वागणूक आणि ह्या शहराचा सुनियोजित समतोल विकास हा ह्या बेलापूर मतदारसंघातील नागरिकांना अपेक्षित आहे. आणि त्यामुळे माझ्या सुजनांशी संवाद या उपक्रमाच्या माध्यमातून मी नागरिकांशी संवाद साधलेला आहे आणि आता महाविकास माध्यमातून मला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मग माझ्या पक्षाचं चिन्ह महाविकास आघाडी पक्षाचं नाव घेऊन आज त्यांना भेटणं गरजेचं आहे. त्यामुळे आज ह्या सर्व वाशी विभागातील नागरिकांशी आज संपर्क करण्याचं आज रॅली आज सुरू झालेली आहे. सर, विशेषतः तुतारीचा मतदार बघितला, राष्ट्रवादीचा पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा राहिलेला आहे, एकाच दिवशी मतदान आहे, लोक गावी जाण्याची शक्यता दिसते, तुम्हाला वाटक्याचा फटका बसू शकतो? बाकी नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघातील मतदार वाट बघतायत की आम्ही कधी मतदान करतोय. त्यामुळे नवी मुंबई बेलापूर मतदारसंघाच्या हिताकरता ह्या बेलापूर मतदारसंघ नागरिक हे नक्कीच 100% मतदान करतील अशा प्रकारचं आव्हान आम्ही मतदारांना केलेलं आहे. आणि जे इतर जे राहणारे मतदार आहेत ते त्यांच्या जिल्ह्यामधील जे मतदार आहेत ते त्यांच्या जिल्ह्यामध्ये मतदान करतील, परंतु नवी मुंबईकर हे नवी मुंबईच्या हिताकरता नवी मुंबई शहरामध्येच मतदान करतील असा माझा ठाम विश्वास आहे. सर, इकडे आता 3 पक्षाचे उमेदवार आहेत, अपक्ष उमेदवार आहेत, चौरंगी पाचरंगी लढत होते, कसं पाहताय तुम्ही? बाकी म्हणजे कशा प्रकारची लढत होती याचा विचार मी कधीही निवडणूक लढताना केलेला नाही. आपण आपलं विकासाचं व्हिजन घेऊन आपण नागरिकांसमोर जायचं आहे. मी लोकप्रतिनिधी असताना जी कामं केली, ज्या माध्यमातून नवी मुंबई शहराचा विकास करण्याचा प्रयत्न केला, ह्याची माहिती नवी मुंबईकरांना आहे. त्यामुळे कोण आश्वासक आहे, कोणाच्या माध्यमातून चांगली कामं गेलेली आहेत, नवी मुंबईतील सुजाण नागरिक हे जाणतात. त्यामुळे कोण उभा आहे, कोणती आव्हान आहेत याचा विचार न करता आपल्याला नवी मुंबईच्या हिताकरता लढायचं आहे, हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय. नक्कीच आपण पाहतो की जरी चौरंगी पाचरंगी लढत असले तरी आपल्यासमोर कुठलंही आव्हान नसल्याचं या ठिकाणी संदीप नाईक यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.